ब्रेक नंतर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. भिवंडीमध्ये निवडणुकीच्या प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे होते, कोणते मुद्दे हे निर्णायक होते, या ठिकाणी तिरंगी लढत होते, त्यामुळे असा कोणता मुद्दा होता ज्यामुळे प्रचार फिरला, हे सर्व समजून घेऊयात. आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडलेत, आपले प्रतिनिधी अनिल गजरे आपल्यासोबत जोडलेत. अनिल, खरं तर भिवंडीमध्ये तिरंगी लढत होतीये, कोणते महत्वाचे मुद्दे प्रचारात दिसले? नक्कीच सर, भिवंडीमध्ये महत्वाचे मुद्दे म्हणा सांगण्यापेक्षा पहिले सुरुवात मी करतो. भिवंडीचे कपिल पाटील हे सलग 10 वर्ष खासदार राहून गेलेले आहेत आणि त्यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री तसे उपमुख्यमंत्री स्वतः हजर झाले होते आणि त्यांच्या प्रचार रॅलीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्याणला मोठी सभा घेतली होती. तसेच सुरेश म्हात्रे हे शरद पवार गटात राष्ट्रवादीचे गटात असले तरी सुद्धा त्यांच्या प्रचार सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, शरद पवार, चंद्र पवार आणि त्यांचे जे मित्र पक्षाचे घटक सर्व मोठे नेते उपस्थित होते. तसेच अपक्ष उमेदवार निलेश सांबरे यांच्या प्रचारासाठी प्रकाश आंबेडकर, बच्चूभाऊ कडू हे सुद्धा उपस्थित होते. आणि तसं प्रचाराबाबत सांगायला गेलं तर विकास कामांवरती भाजपाने प्रचारासाठी प्रचार केला होता विकास कामाच्या अनुषंगाने, पण विरोधकांच्या जो कसारा असेल, शापूर असेल, पाण्याची मोठी समस्या आहे आणि कल्याण, बदलापूर, मुरबाड या साईडला रेल्वेची समस्या आहे. तसेच भिवंडीत टोरंट पॉवरची मोठी समस्या आहे. तसेच भिवंडीत 2019 93% मतदान झालं असून 53% मतदान झालं असून यावेळेस टोटल 59% मतदान झालं आहे. त्यात मतदानाची वाढी अल्पसंख्येक झाली असून कुठल्या पक्षाला मतदान मिळेल, कुठल्या पक्षाचा उमेदवार विजय मिळेल हाच बघणं लागेल. ठीक आहे अनिलजी, तुम्ही असेच जोडले राहा आपल्या सोबत. भाजपाचे नेते राजू गांजेगी जोडलेले सोबतच जिजाऊ संघटनेचे कैलास भोईर सुद्धा जोडलेले. सुरुवातीला जाऊया भाजपाचे नेते राजू गांजेगी यांच्याकडे. राजूजी, तुम्हाला काय वाटतंय प्रचारात कोणते मुद्दे हे निर्णायक होते, तिरंगी लढत होती आहे? प्रथमतः आपला मी स्वागत करतो. गंगा विकासाची सात भाजपची हे आम्ही बोधवाक्य घेऊन जनतेच्या समोर गेलो. भिवंडीमध्ये आम्ही विकासाचे अनेक कामं केले, ज्यामध्ये मेट्रो भिवंडीमध्ये आणण्याचा जो लोकांचा स्वप्न होता, भिवंडीमध्ये कधी रेल्वे येऊ शकत नाही, मेट्रो येऊ शकत नाही, परंतु मेट्रोचं संपूर्ण काम भिवंडीमध्ये चालू झालेलं आहे. थोड्याच दिवसात मेट्रो भिवंडीत येणार आहे. त्याचप्रमाणे भिवंडीमध्ये 52 रस्ते जे आमच्या सरकारने चालू केलेले आणि संपूर्ण पूर्णत्वाचं आलेले आहेत कामं, अशी कामं, रस्त्यांची कामं आहेत ती पूर्ण झाले. मध्यंतरी उद्धव ठाकरेंचं सरकार ज्यावेळी आलं त्यावेळी त्यांनी मेट्रोला सुद्धा स्थगिती दिलेली आणि रस्त्यांना सुद्धा स्थगिती दिलेली, परंतु त्यानंतर जसं शिंदे साहेबांचं सरकार आला पुन्हा या सर्वांना कामांना गती प्राप्त झाली आणि विकासाच्या नावावर आम्ही भरपूर कामं केलेले. जो आवास योजना आहे लोकांसाठी, त्याचप्रमाणे जल हर घर नल म्हणून जो पाण्याचा डॅमचा जो योजना आहे त्या अंतर्गत सुद्धा पाणी पोहोचवण्याच्या कामासाठी माननीय प्रधानमंत्र्यांनी लाईव्ह अंतर्गत भिवंडीमध्ये ओपनिंग केले आहे. असे विविध अनेक कामांमुळे आम्हाला असं वाटतं की लोकांनी विकासाच्या नावावर आम्हाला मतदान केलेलं आहे. उत्तर घेऊया कैलास भोईर जे आपल्या सोबत जोडलेत, जिजाऊ संघटनेचे नेते. आताच राजूजी यांनी जे मुद्दे मांडलेले आहेत, विकासाची कामं सांगितलेली आहेत, पटतात का तुम्हाला ही कामं भिवंडीमध्ये झाली आहेत का? साहेब, नक्कीच मला असं वाटतंय की मेट्रो आले असेल किंवा जे अनेक काँक्रीटीकरणचे जे रस्ते आहेत ते MMRDAच्या माध्यमातून आलेले आहेत. तर त्यांच्यावर अनेक वेळा आपण बघितलं असेल की भिवंडी पूर्वचे आमदार असतील रईस शेख असतील, भिवंडी ग्रामीणचे आमदार शांतराम मोरे असतील किंवा भिवंडी पश्चिमचे आमदार जे असतील महेश चौगुले जे असतील, त्यांनी असा दावा केलेला आहे की हा निधी आम्ही आणलेला आहे, आमच्या प्रयत्नाच्या माध्यमातून आलेला आहे. तर मला सांगा की खासदारांच्या माध्यमातून कोणती कामं अशी विकास कामं झाली आहेत, विकासाची गंगा आलेली आहे आणि आपण बोलता की हर घर घर मे नल आहे. तर मला तुम्ही सांगा जल जीवन मिशनच्या अंतर्गत भिवंडी तालुक्यामध्ये किंवा भिवंडी लोकसभेमध्ये असे अनेक गावं मी तुम्हाला आजही दाखवतो की ज्या गावामध्ये पाणी आधी आहे, पाण्याची टाकी आहे, त्या गावाला तुम्ही निधी दिलेला आहे परंतु त्या पाईपलाईनच्या माध्यमातून त्या नळाला पाणी अजून येत नाही. आणि खरं तर आपण असं बघितलं तर शापूरची अनेक गावं घ्या किंवा मुरबाडची गावं घ्या किंवा भिवंडीतील गावं घ्या की पाईपलाईन जवळ असून सुद्धा त्या गावांना अजूनपर्यंत पाणी मिळत नाही. आणि आपण बघितलं तर खरंच ज्या गावांना पाणी नाही त्या गावांमध्ये जी जल जीवन मिशनची योजना अंमलात आणायला पाहिजे होती. ठीक आहे कैलास जी, तुम्ही प्रचारामध्ये कोणते महत्वाचे मुद्दे घेतले होते, निलेश सांबरे यांचा विजय व्हावा यासाठी कोणते महत्वाचे मुद्दे तुमच्या प्रचारात होते? बघा, एकीकडे बघितलं तर आपण जिजाऊ विकास
सांगली साहेबी उमेदवार म्हणून त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून होते, परंतु एकीकडे बघितलं तर महाविकास आघाडी असेल किंवा महा यांच्या समोर एखादा अपक्ष उमेदवार उभा राहतोय तर विकासाचे मुद्दे आमचे असे होते जे सांगली साहेबांनी मागील 18 वर्षापासून जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून जे सामाजिक कार्य केलेले आहेत त्याच्यामध्ये युपीएससी असतील, एफपीएससी अकॅडमी असेल, पोलीस अकॅडमी असेल किंवा गावागावात जाऊन त्यांनी सांगली साहेबांनी आधी महाआरोग्य शिबिर घेतले होते गोरगरिबांचे मोफत ऑपरेशन करून. बरं ठीक आहे कैलासजी, आवाज पोहोचत नाही, तुम्ही असेच जोडले गेले राहा. राजूजींकडे जाऊया. राजूजी, भिवंडीमध्ये बाळामामा उमेदवार असल्यामुळं आगरी समाजामध्ये फूट पडणार आहे अशी चर्चा आहे, याचा फटका भाजपला बसताना दिसतोय. ना असं काय नाहीये, जे भाजपचे नेहमीचे जे मतदार आहेत ते कोणीही तुटलेलं नाही. हे जे राजकारण जे बोलण्यासाठी केलेलं आहे परंतु तसं कोणीही तुटलेलं नाही. सर्व आगरी समाज आमच्या बरोबर आहे, सर्व कुणबी समाज आमच्या बरोबर आहे, सर्व परप्रांतीय समाज जो आहे, उत्तर भारतीय असतील, दक्षिण भारतीय असतील, गुजराती असतील, इव्हन महाराष्ट्रातले सर्व लोक आमच्या बरोबर आहेत. जीत आमची जो निश्चित आहे. त्याचबरोबर मी बोलतो की ज्या सांबरे साहेबांच्या व्यक्तींनी जे आमच्यावर आरोप केले की खासदार साहेबांनी निधी पाहण्यासाठी किंवा त्यांनी स्वतः आणले नाही, हे जे त्यांनी नावं घेतली ती सर्व आमच्या आमदारांची नावं घेतली, त्यांनी आणली आम्ही आणली तरी ते एकच आहे. परंतु त्या व्यतिरिक्त सुद्धा भिवंडी शहरासाठी 426 कोटींचा पाणी योजनेचं उद्घाटन माननीय पंतप्रधान यांनी केलेलं आहे, हे त्यांना माहिती नसेल तर त्यांना सांगतो. त्याच अंतर्गत चाविंद्रा पौगाव या ठिकाणी 5,450 घरांसाठी 2,600 कोटींची योजना ही आणलेली आहे. ही तर केंद्र सरकारचीच आहे, ही तर राज्य सरकारची नाहीये. तुम्ही राज्य सरकार तुमच्या हातात होता त्यांच्या, त्यावेळी त्यांनी काहीच केलेलं नाही. मात्र राजूजी, भाजपला कुणाचं जास्त आव्हान वाटतंय, सुरेश म्हात्रे की निलेश सांबरे? आम्हाला दोघांचाही आव्हान नाही, ते त्यांची हवा आमच्या समोर नाहीच आहे भाजपच्या समोर. परंतु आव्हान असेच शकतो दोघांपैकी कोणाचंही. आता कसं आहे, काही ठिकाणी ते बोलतात की आम्ही कुणबी समाजाच्या मतांवर आम्ही पुढे आहोत आणि काही बोलतात की आगरी समाजाच्या मतांवर पुढे आहेत. समाजाचं विभाजन करून कोण देशाला पुढे घेऊन जाऊ शकतो का? ठीक आहे, तुम्हाला काय वाटतं राजूजी, तुमचे उमेदवार किती मतांनी विजयी होतील अंदाज? आमचे उमेदवार हे मागच्या वेळी जे मत आम्हाला भेटलेले आहेत त्या हिशोबाने बघितले तर आमचा उमेदवार हा 1.5 लाखाच्या वरच्या फरकाने आमचा उमेदवार निवडून येतो. ठीक आहे कैलासजी, खरं तर तिरंगी लढत आहे, एकीकडे भाजप आहे, दुसरीकडे शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि अपक्ष तुमचे उमेदवार आहेत. तुमचा अंदाज काय, तुमचे उमेदवार किती मतांनी विजय होतील? आम्हाला आमच्या नेत्यावर आणि जनता जनार्दनाच्या आशीर्वादावर विश्वास आहे की आमचा नेता 50 ते 60 हजार मतांनी नक्कीच जिंकून येईल. बरं ठीक आहे, आपल्याला वेळेची मर्यादा आहे त्यामुळे या विशेष कार्यक्रमात थांबावं लागते. मात्र भाजपाचे नेते राजू गांजेगी आपल्यासोबत जोडले होते, सोबतच जिजाऊ संघटनेचे कैलास भोईर सुद्धा आपल्या या कार्यक्रमात होते. दोघांचे धन्यवाद, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि तुमची प्रतिक्रिया मांडली, तुमच्या पक्षाची भूमिका मांडली. सोबतच आपले प्रतिनिधी अनिल गजरे सुद्धा आपल्यासोबत जोडले होते, अनिलचे सुद्धा धन्यवाद. तर हवा महाराष्ट्राची कथा मतदारसंघाची, या विशेष कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबायची. पाहत राहा जय महाराष्ट्र.